पुन्हा एकदा वळूया जिल्ह्यातील बातम्यांकडे कोल्हापुरातील गार्डन्स क्लबच्या वतीनं यंदा सत्तेचाळीसावं पुष्प प्रदर्शन ताराबाई गार्डन इथं भरवण्यात आले त्यानिमित्त आज महावीर गार्डन ते ताराबाई गार्डन अशी वृक्षदिंडी काढण्यात आली यामध्ये विविध विद्यालयातील विद्यार्थी पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनासंबंधी फलक घेऊन मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तीन डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन गार्डन्स क्लब आणि महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेच्या पन्नास बागांच्या उद्यान स्पर्धा नुकत्याच पार पडल्या त्याचा औचित्य साधून गार्डन्स क्लब वनविभाग आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून ताराबाई गार्डन इथं पुष्प प्रदर्शन आयोजित केले त्यानिमित्त आज महावीर गार्डन इथल्या कैलासपती वृक्षाला पाणी घालून दिंडीला प्रारंभ करण्यात आला दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता वाजत गाजत ही दिंडी ताराबाई गार्डन इथं पोहोचली तिथं प्रदर्शनाचं उद्घाटन नगरसेवक सत्यजित कदम यांच्या हस्ते उपवन संरक्षक नरेंद्र राजज्ञ नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं एकूण पंधरा स्टॉल थाटण्यात आलेत त्यानिमित्त पुष्परचना विविध प्रकारची फुलं औषधी वनस्पती बोनसाय कॅक्टस हँगिंग कुंड्यातील रोपं रचना आणि गार्डनर ऑफ द इयर अशा स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं धनश्री पाटील यांनी सांगितलं त्याशिवाय किचन गार्डनिंग फ्लोटिंग गार्डन बोनसाय ग्राफ्टिंग पेपरफ्लॉवर बॉटल गार्डन ब्रोकन पॉट या विषयावर व्याख्यानं आणि सादरीकरण होणार आहे वनविभागाच्या पुढाकारानं हरित सेनेचे सभासद करून घेण्यासाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला होता कार्यक्रमाला उपाध्यक्ष रुपेश हिरेमठ अंजली साळवी कल्पना सावंत नगरसेविका सीमा कदम शशिकांत कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते